दुष्काळाची दाहकता रुपेरी पडद्यावर मांडणारा व्हीपी वर्ल्ड मूवीज न्यू टॅलेंट सर्च मूवीज प्रस्तुत डॉक्टर प्रवीण भुजबळ आणि विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित एक होतं पाणी हा सिनेमा पाणी समस्यासारखा ज्वलंत सामाजिक विषयावरती भाष्य करतो. येत्या 10 मे पासून हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवात यशस्वी मोहोर उमटवणारा एक होतं पाणी या चित्रपटाची एक होता राजा एक होती राणी उद्या म्हणू नका एक होतं पाणी अशी हटके टॅगलाईन आहे. सध्या मराठी सिनेसृष्टीतून याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दर्जेदार निर्मितीमूल्य उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकारांच्या अचूक समीकरणामुळे सिनेसृष्टीतील मान्यवरांसोबतच रसिक प्रेक्षकांचीही शाबासकी मिळवेल अशी निर्माता दिग्दर्शकांना आशा आहे. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून आकारास आलेला हा विषय समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला तो अनुसरून आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे असा संदेश एक होतं पाणी या सिनेमातून देण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवाची सध्या नितांत गरज असून एक होतं पाणी म्हणण्याची वेळ येऊ नये आणि तसं होण्यापूर्वीच त्याविषयीची समाजात जागृती व्हावी हाच हा सिनेमा निर्मिती मागचा हेतू असल्याचं या सिनेमाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे. तर मंडळी, या सिनेमासाठी आपण किती उत्सुक आहात ते आम्हाला अवश्य सांगा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि सिनेविश्वातील अशाच काही घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.